वगैरे कोणी बदलत नाही ना आपल्याला. नाही नाही आमचं राहणे सगळं कोणीच नाही बघत. अरे पण शेतात येत असते ना तुझे पप्पा ते. याच्यात थांबा एक मिनटं. काय करतो तुला फुल. अरे हादी कसं देतात का कुठे. आता इथं राहणार तीच आहे. दुसरं असतं दिलं असतं लगेच. हो माहिती आहे किती देतोस ते. आता गुलाबाची झाडं लावले तुझ्यासाठी फक्त फुलासाठी. बापरे 3 रुपयाला विकत फुल येतो तू झाडं लावत बसला. कधी काय दिलंस काय माहिती. बसू का इथे. बस मला खूप भीती वाटते. अरे कोणी पाहिलं तर. कोण नाही बघितलं सगळं आमचं राण. कसलं गरम होत ना. मग काय ऊन इतकं. ही सगळी शेती तुमचीच आहे का. आमची सगळी ती सगळी पलीकडे दिसते ती पण. एवढं शेत. अरे शेत आहे आणि तिकडे पलीकडल्या साईडला पण. माता हे सगळं कोण करत आहे. गडी लावला एक. घरची पण नाही ते लक्ष पण गडी पण आहे. आणि तू काय आता ती तुझ्याच माग आहे. राहणार काय लक्ष नाही ते. बापरे जसं की रात्रंदिवस माझ्याच पाठीमागे असतो नाही का. मग काय काय मग काय. घरची पण खवळ घेत म्हणतात नुसता कोणा कुठं विणतो काय माहित. मग काय नाही तुम्हाला तर एवढा वेळ देत नाही. मग एवढा वेळ देतो कुणाला. जलबर असतो आता इकडे तिकडे थोडं हिंडावं लागतं. नाही मी मेसेज केलेलं तू सीन करत नाही. मग एवढा उशीर ऑनलाईन असतो कोणासाठी. तुझ्यासाठीच असतो तुला माहित नाही. तुझ्यासाठी नसतो तर मग कोणासाठी. बापरे नाही तुम्ही मुलांना चीट करायचं असं जमतं ना की बास. चीट काय करायचं तेव्हा तू मेसेज केला तर मी ऑनलाईन येतो. हो का. मग काय आता मी मेसेज करायच्या अगोदर असतो. पडलेला सदा ना कदा इन्स्टावर तर आहेच. इन्स्टावर असतो पण तू इन्स्टावर आहे म्हणून तर असतो मी इन्स्टावर. ना दुसरं काय तेव्हा. तुझ्यासाठीच फक्त इन्स्टा असतो. एवढा फेकतोस ना की बास. नाही रे मला ना असं तळतळ वाटते तू इतका बोलतोस ना. तर काय वाटायची तेव्हा. तुझ्यासाठी ऑनलाईन असतो दुसरं कोणासाठी. भेटून नाही का. खोटं कधीच बोलत नाही मी. तुझ्या तुला खोटं बोललो कसं जमायचं. बरं काय आणलंस माझ्यासाठी. तुझ्यासाठी आणलंय ती इकडं राहणार पहिली. हा पुरून ठेवलंस. नाही नाही झाड उठलंय. मवळ आणलंस का झाडून. मध तुला आवडत. मला माहित होत तुला मध खूप आवडत त्यामुळे मी मवळ झाडून आणलंय. झाडाव ठेवलंय म्हणून. झाडाव मग ते झाडावर ठेवावं लागतं ना. खाली ठेवल्यानंतर मग या लागते त्याला. तुला माहित नाही का. तुला कोणी बोलावं. तू पण खूप मवळ झाडत होती. कधी. तूच म्हणली. अरे आम्ही तेव्हा मामाच्या गावात जायचो ना. मग तेव्हा लहान होतो काही समजत नव्हतं. मग जात असतो ना. पण झाडत तर होती ना तू. मी नव्हती झाडत. मोठे मोठे मुलं असायचे ते झाडायचे. मी फक्त मध खायचे. बरं जाऊ दे आता ती मवळाचं दे सगळं सोडून. मी काय म्हणतो ती तुला दिलेली अंगठी कुठे. अरे ती लय पांढरी पडली होती. मी टाकून दिली. अरे पांढरी पडली होती. मी ती किती तळतळीने आणली होती माहिती का तुला. मम्मी कोण 10 रुपये घेतले होते बळबळ. मम्मी मग काय तिकडून जत्रातून आणली होती अंगठी ती. अरे पण तूच तर म्हटलंस ना ती कसली कसली डायमंडची का कशाची होती म्हणून. अगं पण ती डायमंड माझ्या मनातून ती डायमंडची होती ग. पण आता तू दिली टाकून म्हणलं आता त्याचं काय होतं. बापरे आणि कुठल्या जत्रातून आणली होतीस. ती होती जत्रा मामाच्या गावाला आमच्याच. वा 10 रुपयाची अंगठी किती तळतळ तळतळ. मग आता ती तुला मी प्रेमाने दिली ती खूप. तू टाकून दिली. अरे हो पण आता एवढी पांढरी पडली होती. मग मी दिली टाकून. ती बघ त्या अंगठीचं ती साईडचं ती तसंच राहिले. कधी टाकून दिली तू तिला. सकाळी. सकाळी दिली. आज तरी घालून यायची असती मला भेटायचंय म्हणलं. हे बघ तुझ्यासारखा दिखावा मला येत नाही. समजलं ना. जे असतं ते रिअलिटी. काय 10 रुपयाची अंगठीसाठी भांडतोय काय माहिती. अगं 10चीच होती पण मी खूप प्रेमाने दिली ती तुला ती. राहू दे जिथं नाही तिथं बरं प्रेम असत. प्रेम माझं कुठं पण असत त्याच्यामुळे तर तुला इकडे बोलवलो मी. हो का. मग काय. वाव बोलवलं तर किती रोमॅन्टिक जागेत शेत. जागा आता आमचं शेत आहे. तुला दाखवायसाठी आणलं बसवलं मी इथं पारण. आता तू तशीच का करते काय माहिती. एखाद्या नाव तर केलं असतं. दाखवाय कोण आणतं का. नाव काय करते शेत. आधी वडिलांचंच नाव आहे. आणि पण तू खरंच लावलेस ना माझ्या सोबत. काय काय कोण आहे मुलगी. हे आमचं काय नाही बोलत. अरे मामाची मुलगी कोण नाही. काय सांगत होता तिला. तिला सांगत होतो राहण्याचं असं आमच्या. माझ्या बापाने तुझ्या नावावर केले. केलंय पण तिला काय सांगत होता. अगं ती माझी मैत्रीण आहे म्हणून सांगत होतो. कोण आहे मी. अगं आहे आपलं पण तिला. काय आहे आपलं. अगं मैत्रीण आहे माझी काहीच नाही दुसरं. अशी कशी मैत्रीण. राणा बांधावर घेऊन बस. काय नाही मला थांबायची गरज. 5 मिनिट. 5 मिनिट थांब. अगं काहीच नाही तिजन माझं. कोण आहेस ग. कसं काय आली तुझ्या सोबत. गर्लफ्रेंड. अरे भांडण करू नका तुम्ही. तू गर्लफ्रेंड आहे. मी बायको आहे त्याची हनरी. हो का. मामाने जमवलं लहानपणी. पण ते लहानपणीच लहान असतं. बालिश असत ते लहानपणीचं. हाय आपलं होणार रे. पण 25 एकर नावावर गरुस्त नव्हतं का. काय होय रे. अगं होत. पण कसं आहे ती जण माझं आता रिलेशनशिप मध्ये आलो. काय करू त्याला. हॅलो आता नाही 4 वर्ष झाले. अगं 4 झाले पण ती लहानपणापासून. 5 मिनिट. 1 मिनिट थांब ना तू. अगं काय. 1 मिनिट काय असत ते. अगं 2 मिनिटं तिचं काय झालंय. मी आज आलतो राहणार तिला दाखवाय. राहून दाखवलं आमचं. दाखवलं ना. अगं पूर्ण दाखवलं. काय तिने बघितलं. तारीख काढायला होते घरच्यांना. अगं तसं नाही पाहत. ऐकून हो चालती. भांडणं करू नका. 1 मिनिट थांबा ना तुमच्या दोघी जरा. मी काय म्हणतोय
तिची माझं खूप प्रेम आहे माझं तिचं. आणि मी काय माझं काय करायचं आता? आपलं होतं पण लहानपणी होतं ग, तू समजून घे ना. कसं माझ्या बापाने 25 एकर तुझ्या नावावर करून दिले. अगं शेतीचं काय नाही पण तिचं माझं. अगं 25 एकर म्हणजे काय? तुझा वाघाला विकत घेतोय का? विकत थोडी घेतलाय, लहानपणी जमलं नाही ते. करते ती 50 एकर करते, जमिनीचं काय विषय नाही. यासाठी मुली फसवतो का तू? नाही ग, पहिलंच प्रेम आहे ते माझं. तसं कसं कसं मी काय होते मग? अरे आपल्याला 8 वर्ष 10 वर्ष होत आले आता. आपल्याला लहानपणी चालतं पण अगं, पण आम्ही मोठ्या वयात केलेलं आहे ना, 4 वर्ष झाले त्याला. त्याला मी काय करू शकते आता? अगं पण तुला एवढं कसं घेणार? तुला एवढं कसं समजत नाही? आता घरच्यांनी ठरवलं होतं ना, पण तो तुला लाईक नाही करत आहे ना. लाईक करत होतो पण काय झालं? असं नाही नाही, तुझ्याच लाईक रिलेशनशिप आहे 8-10 वर्षापासून. तू कस काय आली मध्ये? हो ना, तिजन माझं खूप प्रेम आहे अगं, मी तिला खूप लाईक करतो. आपलं लहानपणी झालं बघ. अगं पण आता तू मला लाईक करतो हा सांगतोय ना तो, मग आता त्याला विचार पडली मला. नाही तू लाईक करतो तिला, करतो लाईक, पण मला ते जमणारच नाही. अगं थोडं समजून घे ना तू. काय समजून घेऊ मी? ते आपलं लहानपणी होतं, मी मन माझं म्हणत असत तसं काय नाही, पण ते आता जरा झाले कॉलेजमध्ये. नको सांगू, आपलं झालंय फिक्स. आपली तारीख पण झालं होतं, लेकर बाळ झालं सांगणार होतं. अगं तसं नाही, मी काय म्हणतोय ना, एक मिनिट तो आणि मी बोलतो. एक मिनिट ऐकून घेताय का? नाही, एकच मिनिट ऐकून घ्यायचं मला तुझं. तू 2 मिनिट ऐकून घे ना. एक मिनिट ऐकून घे. धोका देतोस? धोका नाही ग, प्रेम आहे माझं तुला. मी सांगण्याचा प्रयत्न प्रेम हिच्यावर प्रेम आहे माझ्यावर काय होतं? तुला सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला तुझं आवडतोय, मग मी तिथून निघून जायचो. आता जरी ह्याने तुझ्या सोबत लग्न केलं, हा तुझं कधी नाही होऊ शकल्यावर काय तुला कसं तुझ्यावर लग्न केलं तरी पण माझं प्रेम तिच्यावरच राहणार ना. मी काय करायचं सांग मला. आता तू काय मला ते नको सांगू काय? हिला सोडावं लागेल तुला. नाही तिला नाही सोडून, नाही माझं प्रेम आहे ग तिच्यावर. मग आता काय करायचं? तू जर मला सोडलंस ना बघ, तुम्ही फासच घेता. अगं दोघी पण काय जीवा जो करू नका. मी काय म्हणतो समजून ऐकून तर घेता का? नाही तर 5 मिनिटं तुम्ही मूर्ख त्याचा ऐकून तर भांडणं तर करू नका. बोलू दे, बोल 5 मिनिट थांबा. बोल, तू बोल काय म्हणतेस? अगं मी काय म्हणतो, आपलं लग्न होणार आहे आणि होणारच आहे. अगं ते बळजबरी झालं घरच्यांच्या. अरे पण आता मी कसं करू? हे आमचं ट्रू लव्ह आहे, तुला समजून घ्यावं लागेल. लव्ह कसं असतं ते नाही करायचं. आवडत अगं, आवडते आमचं प्रेम आहे, ट्रू लव्ह आहे तुला सांगितलं. अगं घरच्यांनी केलं ते बळजबरीत होतं ग. समजून घे, माझ्यासोबतच लग्न करावं लागेल काही पण झालं तरी. ओके ऐक ना, तू लग्नाची तयारी कर, तुझ्या येते मी. नाही तू ऐक ना पिलू, ऐक ना मी काय बोलतोय. 2 मिनिटं ऐक ना, 2 मिनिटं मी काय म्हणतोय हिच्या हिजम नको म्हणा घेऊ. 5 मिनिटं थांब, मी तिला समजून सांगतो. आपलं अगं थांब ना ग पिल्लू, अगं थांब ना, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. ऐक ना मी काय म्हणतो, तू 2 मिनिटं थांब ना ग, नको जाऊ. कशाला जाती 5 मिनिटं? कशाला जाती म्हणजे? अगं मी समजून काढू. आपण दोघं समजून काढू. अगं थांब ना पिल्लू, थांब ना, नको जाऊ ग. अगं थांब, मी काय म्हणतोय कॉल कर मला. अगं तू काय मध्ये सगळं करून टाकलं? काय शटअप सगळं वाटोळ करून गेली तू 2 मिनिटात येऊन. काय नाही वाटोळ केलं माझं. माझं खरं प्रेम आहे तिच्यावरती. मी काय करू आता? माझं सांग मी काय करायचं. तुझं माझ्या प्रेम आहे ना? आहे. मग तू माझ्या प्रेमात तुझा आनंद पाहिजे ना. अरे हो, पण मी माझं काय करणार आता? तुझं अगं तुझं कसं पण होईन ग, तुझं आहे ग. तुझं कसं कसं काय होईल? असं नाही होणार. असं मी आहे ग, पण माझं प्रेम आहे ग. तू समजून घे ग. नाही घ्यायचं मला सांग. तुला समजून घ्यावं लागेल. नाही जगू शकत तुला सोडून. जगू शकतेस ग, पण मी नाही जगू शकत तिला सोडून. मग घे, तुला काय वाटतं समजून घ्या पाहिजे. नाही मी नाही जगू नाही शकत मी तुला सोडून. मी तुझ्या प्रेम करते. अरे तू टेन्शन न घेऊ, मी अजून 50 एकर तुझ्या नाव करायला लावते. तू नको जाऊ ना मला सोडून. लावशील पण कसं होतं गेली का ती? जाऊ दे, मी काय म्हणतो 50 एकर म्हणल्यावर काय? मी असं कॉलेज करतेच होती ती माझ्या, तिला पण बोलावं लागलं मला तुझ्या समोर. असं असतं जोर. असं कसं? तू नको ना, तू माझा आहे ना. मी आहे तुझा, पण घे समजून. आता ती जाऊ दे, गेली ना गेली. हा मग काय नाही आपलं आता तुमचं ब्रेकअप ना? ब्रेकअप आपलं लग्न फायनल ना? हा फायनल, पण मी आज आहे आणि तिला कॉल करतो. मग नंतर तिला जरा हे करतो. नको, कॉल न करू, ब्लॉक कर तिला. ब्लॉक करतो पण कसं आहे, 50 एकरचं आहे ना फिक्स. म्हणजे माझं म्हणणं तसं नाही ग, शेतीत दोघं पण करू ना. मग 50 एकर असल्यावर तू पण राहणार तिची, मी पण आहे असं म्हणणं. तसं करू ना आपण, ते फिक्स कर फक्त. मग काय ती काय त्याची 4 वर्ष, मग आपलं 10 वर्षापासून रिलेशनशिप आहे.
तिचं कुठं 4 वर्षाचं घेते मग तेच मी बोलते आपलं 10 वर्षाचं ती कुठं आता आली लांबडी तिचं काय तेव्हा मी दिलं सोड विषय कट नाही ब्लॉक ना आपलं लग्न फायनल ना फायनल फायनल काय विषय नाही गेली ती जाऊन दे विषय सोडून तिचं काय एवढं काय घेते ऐक ना मी काय म्हणत होतो तुला सांगतो मी तुझ्या पप्पांना ना रान जमीन नाव करायला माझ्या लग्नाची काय मी तुझाच आहे फक्त तिचा नाही माझाच राहणार फक्त मी 50 एकर पप्पाला बोलते तारीख काढायची ना तारीख काढ लग्नाची तारीख काढ आधी 50 एकरचं डन कर आणि मग लग्नाची तारीख काढली तरी जमन काय अडचण नाही लग्नाची तयारी कर आणि मी तुझाच आहे दुसरं कोणाचं नाही माझं सगळं तुझंच आहे मला भाऊ पण नाही ग माझं सगळं तुझंच आहे माझं पूर्ण माझं तुझाच आहे